मित्रांनो, मी स्नेहल तुमचं आजच्या लेक्चरमध्ये खूप मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या व्होकॅब्युलरी या टॉपिकमधला सिनॉनिम्स हा पार्ट, आणि त्याच्यात आपण बघायचं आहे एक प्रश्न, त्याचं सोल्युशन, आणि त्याच्या आधारावर गेस करून आपण काही प्रश्न बनवणार आहोत, आणि त्याचे काही शब्द देखील पाहणार आहोत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सिनॉनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द. तर हा जो प्रश्न बोर्डवर आपण घेतलेला आहे तो PSI च्या मेन्सला येऊन गेलेला प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे ते आता मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवते. तर बघा काय क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट सिनॉनिम ऑफ स्पुरियस. हा एक त्यांनी काय दिलेला आहे, शब्द दिलेला आहे स्पुरियस. स्पुरियस हा शब्द आहे. आता आपल्याला काय करायचंय, याच्यावरून करेक्ट सिनॉनिम्स म्हणजे काय, योग्य जो समानार्थी शब्द काय आहे ते ओळखायचंय. तर बघा पहिल्यांदा आपण काय बघूयात, ऑप्शन्स. आता ऑप्शन बघा, ए काय आहे, फॉल्स, इमॅजिनरी, मॅग्निफिशियंट, आणि डी आहे अनप्रोडक्टिव्ह. आता हे आपल्याला ABCD दिलेले आहेत, याच्यापैकीच एक आपल्याला निवडायचं आहे का? तर नाही. कारण बघा, त्यांनी या ऑप्शनला आपल्याला काय दिलेले, परत ऑप्शन दिलेले आहेत, ओनली ए अँड डी, ओनली डी अँड सी, ओनली बी अँड डी, आणि ओनली ए अँड बी. तर आता आपण काय करूयात, पहिल्यांदा सगळ्यांचे अर्थ बघूया. तर बघा, फॉल्स म्हणजे काय, चुकीचा. इमॅजिनरी म्हणजे काय, काल्पनिक. नंतर मॅग्निफिशन म्हणजे काय, भव्य. आणि अनप्रोडक्टिव्ह म्हणजे काय, की ज्यातून काही असं कामाची माहिती मिळत नाही असा. तर स्पुरियस या शब्दाचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो, असा व्यक्ती की जो काय आहे, फॉल्स आहे आणि इमॅजिनरी आहे. मग त्याचा आपल्याला करेक्ट आन्सर काय आहे, आन्सर नंबर 4, ओनली ए अँड बी. तर स्पुरियस म्हणजे काय, की जो काय फॉल्स आहे आणि इमॅजिनरी आहे. तर मग स्पुरियस म्हणजे काय, फॉल्स आणि इमॅजिनरी हे दाखवणारा शब्द म्हणजे काय आहे, स्पुरियस. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता काय बघायचं आहे आपल्याला, की समजा ह्या शब्दाला जोडून, ह्याच कन्सेप्टला जोडून जर अजून एखादा प्रश्न आला तर तो कसा येऊ शकतो ते आपण आता बघूया. बघा क्वेश्चन बघा, ही वॉज अरेस्टेड इन 1979 ऑन -- करप्शन चार्जेस. ही वॉज अरेस्टेड इन 1979 ऑन -- करप्शन चार्जेस. तर काय, की तो करप्शन चार्जेसमध्ये काय झालेला होता, पकडला गेलेला होता. आता ऑप्शन बघा, इथं काय काय, स्पुरियस, प्रिटेंडेड, फेक, आणि ऑल ऑप्शन्स आर करेक्ट, ऑल करेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की ह्या वाक्यामध्ये म्हणजेच काय, की तो करप्शनमध्ये पकडला गेलेला होता, तेव्हा मी जर मला समान अर्थाचे चारही ऑप्शन दिसत आहे तर मी क्लिक कशावर करेल, आन्सर नंबर डी, ऑल आर करेक्ट. कारण की स्पुरियस म्हणजेच काय, प्रिटेंडेड, आणि स्पुरियस म्हणजेच काय, फेक. स्पुरियस म्हणजेच काय बघितलं आपण, फॉल्स बघितलं, इमॅजिनरी बघितलं. याचाच अर्थ काय, की स्पुरियस या शब्दाचे सिनॉनिम्स किंवा समानार्थी शब्द काय काय आहेत, बघ काय काय सापडले बघ आपल्याला, फॉल्स सापडला, इमॅजिनरी सापडला, प्रिटेंडेड सापडला, आणि फेक सापडला. इन शॉर्ट सांगायला गेलं तर काय, की जे पण काही खोटं आहे, बनावटी आहे, ते सगळं काय येतं, स्पुरियस या शब्दाच्या अर्थामध्ये येतं. आणि म्हणून इथं मग आपल्याला काय, हे तिघ शब्द जे आहेत, स्पुरियस, प्रिटेंडेड आणि फेक, हे काय, तिघ इथं करेक्ट बसणारे आहेत. म्हणून आपण ऑल करेक्ट हे काय घेतलं, आन्सर घेतलं. मग हे झाले स्पुरियस या शब्दाचे समानार्थी. पण जर विरुद्ध अर्थी जर म्हटले तर, जसं आपण काय बघितलं, की स्पुरियस म्हणजे काय, फॉल्स. तर मग इकडं काय येईल त्याचं, विरुद्धार्थी काय येईल त्याचं, रियल येऊ शकतं, जेन्युअन येऊ शकतं, ऑथेंटिक येऊ शकतं. तर हे काय, स्पुरियस या शब्दाचे समानार्थी शब्द. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याच PSI च्या पेपरमध्ये आलेला एक प्रश्न पाहिला, स्पुरियस हा शब्द होता, त्याचा अर्थ काय होतो, मग फॉल्स, इमॅजिनरी, नंतर प्रिटेंडेड, फेक. मराठीत सांगायचं तर काय, की जे काही खोटं आहे, बनावटी आहे, ते म्हणजेच काय, स्पुरियस. आणि त्याला मग विरुद्धार्थ शब्द काय काय येतो, मग रियल येतो, जेन्युअन येतो, अजून ऑथेंटिक येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूयात. हे शब्द जे आहेत ते तुम्ही नक्की तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असाच एक नवीन क्वेश्चन घेऊन, असेच क्वेश्चनच्या अंतर्गत आपण जवळपास
वेगवेगळे शब्दांचा पण इथे काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. कारण इथून पुढे तुम्हाला प्रत्येक परीक्षा ही काय असणार आहे, व्होकॅबलरीच्या संदर्भामध्ये खूप डीप नॉलेज असणारी असणार आहे, ज्यामुळे व्होकॅबलरी या सिलॅबसला या अभ्यासाला आपल्याला अजिबात वगळून चालणार नाही. सो स्टडी विथ मी, स्टडी विथ स्नेहल, व्होकॅबलरी क्वेश्चन आन्सर सिरीजच्या माध्यमातून. तर मग विद्यार्थी मित्रांनो, लवकरच भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.